शिवसेना यांच्या वतीने उल्हासनगर शहरामध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याचा 349वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील 18 पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना करून खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्य स्थापन करून इथल्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी देऊन मुघलांची मुघलशाही संपून या देशामध्ये हिंदूंचं राष्ट्र स्थापन करणारे थोर महापुरुष आणि आपले खऱ्या अर्थाने नेते आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा जो सुवर्णकाळ आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालेला आहे त्याच्या स्वराज्याच्या स्थापनेचा हा वर्धापन दिन शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या सेनेच्या वतीने खूप मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आलेला आहे. यासाठी आमचे जिल्हा प्रमुख चंद्रकांतजी बोडारे, जिल्हा संघटक, जिल्हा उपजिल्हा प्रमुख राजेंद्रजी साहू, शहर संघटिका जयाताई तेजी आणि युवा जिल्हा अधिकारी भाऊसाहेब म्हात्रे या सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज हजेरी लावलेली आहे. शिवाजी चौक उल्हासनगर 3 येथे सर्व शिवसैनिकांनी हजेरी लावून शिवाजी महाराजांना श्रद्धांजली आणि मानवंदना वाहिली आहे. आज खऱ्या अर्थाने सर्वच नागरिकांना उल्हासनगरच्या सर्वच नागरिकांना या सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देऊन शिवसेनेच्या वतीने आज हा जल्लोष साजरा करण्यात येत आहे. सर्व मान्यवरांचे त्यासाठी हार्दिक स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उल्हासनगर यांच्या वतीने माननीय कल्याण जिल्हा प्रमुख चंद्रकांतजी बोडारे, तसेच शहर प्रमुख पिंकीजी धुल्लर, तसेच आपल्या महिला शहर संघटिका जयाताई तेजी व सर्व अन्य पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून शिवाजी चौक येथे शिवाजी महाराजांना मानवंदना दिली, त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. कोणार्क अपना शहर अपनी बातें.